धान्य देई आई धनधान्य देईपी मनाची आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आम्ची 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 नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसे या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत गटशेती जो एक समृद्धीचा मार्ग आहे ती आहे नेमकी काय त्याचे फायदे किती आहेत आणि यासाठी कोणतरी जाणकार आपल्याला हवा म्हणून आजचे आपल्या जाणकारांची आधी ओळख करून घेऊया त्यांचं नाव आहे महेश महाले नमस्कार सर नमस्कार महेश सरांबद्दल सांगायचं म्हणजे की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र लांज्याला जे आहे तिथे ते विषय विशेषज्ञ विशे म्हणून कार्यरत आहेत आणि आज ते आपल्याला खास करून गटशेती म्हणजे समूह शेती, शेती नेमकी कशी आणि किती फायदेशीर आहे याबद्दल सांगणार आहेत तर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आणि एकंदर मी विषयाची कल्पना मांडले तर मला महाले सर हे सांगा की गट शेती म्हणजे नेमकं का काय हो नमस्कार शेतकरी बंधूंनो जर सर्वसाधारण जर शेतकरी समूह गट जो आहे किंवा समूह शेती आहे याची जर सर्वसाधारण व्याख्या करायची झाली तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ गावातील सर्व लोकांना एकत्र घेऊन चालवलेली योजना म्हणजे गटशेती आपल्याकडे एक म्हण आहे की गाव करील ते राव काय करील आपल्या आजूबाजूची आत्ताची सध्याची परिस्थिती जर बघितली की विविध विविध घडणाऱ्या घटना जर बघितल्या तर ती तंतोतंत लागू पडत आहे याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की पूर्वी पूर्वी जी एकत्रित कुटुंबपद्धती होती ह्या एकत्रित कुटुंब पद्धतीचा आता विभक्त कुटुंब पद्धतीत रूपांतर झालेलं आहे आज या जमिनीचं विभाजन झाल्यामुळे शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या शेती करत असताना उत्पादन असेल यांत्रिकीकरण असेल मनुष्यबळ असेल सिंचन सुविधा असतील किंवा बाकी काही इतर गोष्टी आहेत ह्या सर्वांवर मर्यादा येऊन त्याचं उत्पादन खर्चसुद्धा वाढत चाललेला आहे याऐवजी जर सामूहिक शेतीचा सा दृष्टिकोन जर समोर ठेवून अशा पद्धतीने जर गटांनी एकत्र येऊन जर समूह पद्धतीने जर शेती केली तर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा शेतीसाठी आवश्यक ज्या बाबी आहेत यामध्ये खते असतील बी बियाणे असतील औषधं असतील ह्यांची जर एकत्रित स्वरूपात जर मागणी केली तर ह्या तर स्वस्त दरात मिळतीलच सुद्धा आपला वेळ सुद्धा वाचेल आणि उत्पादित मालाची विक्री जी आहे ही चांगल्या पद्धतीने करून आपल्याला त्याच्यातून त्याचा त्याला चांगला भाव सुद्धा मिळू शकतो एक गावाच्या दृष्टीने सुद्धा गट शेती कशी फायदेशीर ठरू शकते याविषयी काय सांगाल आज आपण जर विचार केला तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतातल्या भारतातला शेती व्यवसाय हा असंख्य शेतकऱ्यांमध्ये विखुरला गेलेला आहे आणि काही प्रमाणात त्याची फळं फळंसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहेत शेतीसारख्या पारंपरिक क्षेत्रामध्ये बदलत्या काळाप्रमाणे जाणीव असतील किंवा बदलते, बदलते, बदलते प्रवाह आपल्यामध्ये सामावून घेत असताना आपल्याला हे सामूहिक शेतीला अनन्यसाधारण महत्त्व देण्याची आज गरज आहे यामध्ये विशेषतः असं सांगावं वाटतं की वैयक्तिकरित्या वा शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात यामध्ये आपण हु. प्रामुख्याने बघितलं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की शेत शेतकऱ्याची शेती जमीन किंवा जमीन धारणा ही कमी कमी होत चाललेली हो आहे दुसरं महत्वाचं की पारंपरिक पद्धतीच्या शेतीमुळे शेतकऱ्याची उत्पादकता ही अतिशय म्हणजे कमी झालेली आहे शेतीसाठी भांडवलाच्या मर्यादा आलेल्या हो आहेत हो महत्वाचं याच्यात अजून अशी एक समस्या आहे की पुरे मनुष्यबळ जे आहे दुसरं महत्वाचं याच्यात अजून विशेषतः सांगावं असं की जमिनीचे तुकडे पडल्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरणास अपुरा आहे शेतीसाठी वार पीक घ्यायचं म्हटलं तर पाणी टंचाई हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहेच आणि सगळ्यात महत्वाची विक्री व्यवस्था अशा निरनिराळ्या कारणांमुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय हा आज आर्थ, आर्थिक आणि भौतिक संकटात सापडलेला आहे म्हणजे आपला भारत देशात जो कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा जो एक म्हणजे आर्थिक कणा जो म्हटला जातो त्या कण्याला कुठेतरी बाधा येऊ नये म्हणून हा एक उपाययोजना योजना म्हणता येईल नाही काय उपाय म्हणता येईल बरं आज सरकारी पातळीवर सुद्धा ह्याच्यावर मोठ्या उपाययोजना चाल म्हणजे मोठे उपाययोजना सुरू आहेत मात्र हे संकटाचं स्वरूप खूप मोठा आहे खर तर शेतकऱ्यांनी हे संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणाच्या मदतीची वाट न बघता याच्यातून स्वतःच आपला मार्ग काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे गट शेती आणि या गट शेतीत आज शेतकऱ्याचा आणि शेतीचे सोनं करण्याची सुद्धा खूप मोठी ताकद आहे इथे तुम्ही जसं फायदे सांगितलेत त्याचप्रमाणे मग अशी गट शेती जर का एखाद्या शेतकऱ्यांनी मनात आणलं आणि त्याच्या इतरही बांधवांनी मनात आणलं की नाही आपल्याला गट शेती करायची तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते घटशेती कर, करत असताना जर आपल्याला शासनाच्या काही ज्या योजना आहेत या योजनांचा जर आपल्याला चांगला लाभ घ्यायचा असेल तर, तर गटा शेतकऱ्यांनी गटांनी एकत्र येणं हे खूप महत्त्वाची बाब आहे आज असेही गट आहेत की ते एकत्र आलेले आहेत शेत गटांनी शेती करत आहेत मात्र त्यांचे गट असे नोंदणी न झाल्यामुळे त्यांना ह्या शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्यांच्यापासून त्यांना वंचित राहावं लागतं याआधी मला आपल्या असं असं सांगावंसं वाटतं की गट शेतीची गरज जी आहे मग अशी तुम्हाला मी जसं म्हटलं की जे संकट आहे शेतकऱ्यांवरती शेतीचं हे शेतीचं संकट दूर करण्यासाठी याच्यावर सगळ्यात चांगला एक मार्ग म्हणजे गट शेतीचा आहे तर अशा माध्यमातून जर गटाच्या माध्यमातून गटा शेतकरी जर एकत्र आले तर एक समूहाच्या रूपाने एक चांगली संस्था उभी राहून त्याच्यातून चा एक चांगलं कार्य घडू शकतं दुसरं महत्वाचं म्हणजे एक सुसंवाद आणि योग्य नियोजन जर झालं तर या नियोजनातून कमीत कमी उत्पादन खर्चात चांगल्या दर्जाचं आपल्याला उत्पादन घेऊन त्याच्यातून उत्पादन क्षेत्राची एक वेगळी ओळख निर्माण आपण करू शकतो दुसरं महत्त्वाचं सांगायचं आहे की आज जो बदलता काळ आहे हे बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी म्हणा काढणी उत्तर काढणी पश्चात हाताळणी म्हणा प्रक्रिया म्हणा विक्री व्यवस्था असेल वेळेवर कर्ज पुरवठा असेल मजुरांची उपलब्धता असेल यांत्रिकीकरण असेल पीक सौर एकात्मिक पी, पीक पीक व्यवस्थापन असेल पॅकिंग ग्रेडिंग असेल पॅकिंग असेल तर इत्यादींबरोबरच आपल्याला शेत शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिकाधिक भाव मिळवून मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी आज सामूहिक शेतीची गरज आहे बरोबर गरजा झाली बर बर, गरजा आणि म्हणजे एक सभासद संख्या कमीत कमी किती असावी किंवा या अनुषंगाने काय काय गोष्टींची आवश्यकता असते गरज असते आज गट स्थापन करताना गट गट स्थापन तयार करत असताना स महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये शेतीत सहभागी होणारा सभासद जो आहे हा स्वतः शेतकरी असणं महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं महत्वाचे याच्यात गट गट तयार करत असताना गटातील सदस्य हे समान विचारसरणी असलेले आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले हे सभासद असावेत ह्याच्यात गटात सामील होणारे जे शेतकरी आहेत किंवा कि जे सदस्य आहेत हे शक्यतो समान आर्थिक स्तर असलेले हे सद लोक असावेत दुसरं महत्त्वाचं की गटातील लोक म्हणजे जे लोक सभासद होणारे आहेत तर है आप आप साथ हे सभासद त्यांच्यात आपापसात हेवे किंवा त्यांच्यात अंतर्गत राजकारण हे नसावं बरोबर गट हा साधारण तीन सदस्यांपासून अगदी वीस सदस्यांपर्यंत असू शकतो पण कमीत कमी गटात अकरा सदस्य असावेत अच्छा जास्तीत जास्त वीस सदस्य असले तरी चालतील तुमचं पीक क्षेत्र किती आहे ह्याच्यावरून तुमच्या गटातील गटातील गटाती सदस्यांची संख्या ठरते मात्र गटाच्या नियोजनात गोंधळ होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे गटात महिलांचा देखील समावेश असावा गटात दोन तीन महिला जर असतील तर सामंजस्य तयार होण्यास त्याची चांगली मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की गटातील शेतकरी सदस्यांनी दरमहा एक बचत गोळा करून बँकेत खातं उघडणं अपेक्षित आहे त्याचा भविष्यात असा फायदा होणार आहे की गटातील जेव्हा आर्थिक गरज असेल गटाची तर अशा वेळेस आपल्याला कर्ज उभारणीच्या वेळेस किंवा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो दुसरं येथील गटातील सदस्यांनी एक ठराविक तारखेला एक नियमित एक बैठक घेणं आवश्यक आहे आता ही बैठक फक्त बचत गोळा करण्यासाठी नसावी तर ती आपलं शेतीची भविष्यातील पुढील वाटचाल ठरवण्यासाठी ही बैठक असावी म्हणजे त्या बैठकीचा हा जो सहभाग असेल प्रत्येकाचा त्या बैठकीमधला हा त्या शेती अधिकतम चांगल्या दृष्टीने कशी कर... करता येईल याकडे त्या बैठकीत सहभागी होणाऱ्याचा प्रत्येकाचा सा। कल असेल कल असावा त्याच्यात महत्वाची गोष्ट एक आहे की जो सभासदांचं जो आर्थिक व्यवहार आहे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता अत्यंत बरोबर आणि गट तयार करत असताना ह्या शेती गटाच्या माध्यमातून आपल्याला शेतीविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जर असे गट तयार करून त्याची आपण रितसर नोंदणी ही संबंधित यंत्रणेकडे केली तर नक्कीच आपल्याला यंत्रणा कुठली आणि कुठे असते हे शेतकरी गट तयार झाले स्थापन झाल्यानंतर आपण कृषी विभागामार्फत आत्मा यंत्रणेकडे ह्याची नोंदणी करून नोंदणी करू शकतो जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्रात या गटाची तुम्ही नोंदणी करू शकता uh, कृषी विज्ञान केंद्रात नाही कृषी विभागामार्फत आत्मा जी यंत्रणा आहे आत्मा यंत्रणेला ह्या गटांची नोंदणी करणे आवश्यक आहे बर इथे तुम्ही जे छानपैकी की गटाची एक रचना करताना कोणकोणत्या नोंदणीची आवश्यकता आहे याविषयी जसं सांगितलं तसं तिथे एक महत्वाचं तुम्ही नमूद केलं ते म्हणजे की एकमेकांबद्दलचा विश्वास कारण माणूस जर एकमेकांवर चांगल्या रीतीने विश्वास ठेवू शकला टाकू शकला देऊ शकला तरच त्याच्याकडनं एकत्रित होऊन सगळेजण काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकतं सर इथे पुढे जाऊन मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एकंदर गटशेतीचे फायदे किंवा गटशेती, गटशेती करताना ती प्रकारे गोष्टींची किंवा नोंदणीची आवश्यकता असते हे तुमच्या बोलण्यातून आत्तापर्यंत आम्हाला समजलं पुढे मला जाणून घ्यायचं आहे की आत एकंदर आपल्या महाराष्ट्र प्रदेशाची भौगोलिक स्थिती बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळी आहे समान अशी नाहीच आहे त्यामुळे चित्र कसं असतं की साधारण उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र घ्या किंवा मग कोकण घ्या फार मोठी तफावत आहे म्हणजे असं म्हटलं जातं की पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी अरे वा काय श्रीमंत आणि कोकण कायमचा गरीब तर हे जे मोठे भीषण दरी दरी आहे मग गटशेतीच्या माध्यमातून ती आपल्याला घालवता येईल का त्याच्यावर खास कोकण काही उपाययोजना आहे का आपल्याला माहिती आहे की कोकण हा पारंपरिक भात सेत, शे भात शेतीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश आहे कोकणात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते पण आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोक कोकणचा जर विचार केला तर कोकण आपल्या आपल्याला आपल्याला असे लक्षात येईल की कोकणातली शेती ही तुकड्या तुकड्यात पडलेली शेती आहे साधारण दहा वीस गुंठे म्हणजे एखाद्याचं जरी क्षेत्र जरी मोठं असलं तरी हे क्षेत्र जमीनदारांना जरी मोठी असली तरी ही तुकड्या तुकड्यात पडलेली आहेत त्याच्यामुळे शेत वैयक्तिकरित्या शेती करत असताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणी आहेत आज जर आपण इथली परिस्थिती जर बघितली तर ही शेती करत असताना शे वैयक्तिक शेती करत असताना शेतकऱ्यांना अशा म्हणजे बऱ्याच अडचणी येतात यामध्ये प्रामुख्याने मग अशी जे म्हटल्याप्रमाणे की तुकड्या तुकड्यात पड पडलेली शेत जी शेती आहे तर अशा तुकड्यात पडलेल्या शेतीतून मिळणारे उत्पादन हे मर्यादित असल्यामुळे विक्री व्यवस्थेला त्याला खूप मोठी अडचण येते बाकी अजून जे अडचणी आहेत यामध्ये पुरे मनुष्यबळ असेल मजुरांचा तु म्हणजे तुटवडा असेल किंवा वाढलेली मजुरी असेल लहान क्षेत्र असल्यामुळे यांत्रिकीकरणास असलेला अपुराभाव असेल दुबार पीक पद्धतीसाठी शेतीसाठी पाण्याची टंचाई आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या, या पिकांचं रानटी प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं इथे मला सर तुम्हाला थोडासा व्यत्यय देऊन विचारावं वाटतंय की जसं तुम्ही म्हणालात की समस्या ह्या काय जरी भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असली तरी समस्या ह्या थोड्या बहुत करून सगळ्या ठिकाणी सारख्याच येतात तर यामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार महत्वाची अजून एक समस्या जी आपण नैसर्गिक समस्या म्हणू ती म्हणजे कोकणात अति प्रचंड पाऊस पडतो मग यासाठी कधी कधी भातशेती अक्षरशः वाहून जाते नाही तेव्हा जो पावसाचं पाणी असतो तो संपूर्ण वाहून गेल्यावर पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एक दुष्काळ येतो पाण्याची तीव्र टंचाई होते मग हे दोन मोठमोठे भेद कोकणात आपल्याला आढळून येतात मग घटक शेतीच्या माध्यमातून त्याच्यावर काही ठोस उपाय करता येईल का आपल्याला नक्कीच करता येईल की आपल्याला माहिती आहे की कोकणात साधारण ते चार हजार सरासरी पाऊस पडतो इथली भौगोलिक परिस्थिती परिस्थितीमुळे साधारण पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी टंचायला सामोरं जावं लागत आहे तर ह्याच्यासाठी कोकण कृषी विद्यापीठा विद्यापीठाने एक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे कोकण विजय बांधारा अच्छा तर अशा अशा प्रकारचे बां, जर कोकण विजय बांधारे जे आहेत ते शेतकऱ्यांनी पावसाळा संपल्या संपल्यानंतर साधारण नाल्यावर किंवा ओढ्यावरती नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान जर हे बांधारे बांधले तर ह्या उपलब्ध पाण्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने उरलेले महिने आपल्याला चांगली शेती करता येऊ शकते आणि इतरही मग त्याच्या धान्य आपल्याला किंवा शेतीची लागवड पिकाची लागवड करता येते नक्कीच जसं की आता तुम्ही इतका तुमचा दीर्घ अनुभव आहे गट शेतीचं महत्व तुम्ही सर्व गावागावात आहात अशी काही उदाहरणं आम्हाला तुम्ही सांगू शकाल का नक्कीच यामध्ये मला सांगावंसं वाटते वाटतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत साधारण या गटे गट शेतीला चालना देण्यासाठी एक चार पाच वर्षापासून आमचे प्रयत्न चालूच आहेत यामध्ये कृषी कृषी विज्ञान केंद्रामार्फत साधारण दोन हजार आठ ला एक कृषी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना झाली या मंचामार्फत आम्ही जेव्हा ही संकल्पना शेतकऱ्यांपुढे मांडली गट शेतीला चालना देण्यासाठी की आपल्याला माहिती आहे हे सगळ्या प्रश्नांवरती एकमात्र उत्तर म्हणजे किंवा एकमात्र उपाय म्हणजे गट शेती तेव्हा या मंचातील तीन तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी कोकणासारख्या भागात जवळजवळ एकवीस एकर क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करून कोकणातील शेतकऱ्यांना किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक वेगळा आदर्श निर, आ... निर्माण करून।, करून दिले दिला आहे दुसरं महत्वाचं याच्यात सा, सांगावं असं वाटतं की बियाणे हा कृषी शेतीतला एक महत्वाचा घटक आहे बियाणे जर शुद्ध असेल चांगलं असेल चांगले दर्जाचे असेल तर नक्कीच उत्पन्नात त्याची चांगली वाढ होते हेच जर बियाणे कमी दर्जाचं असेल तर उत्पन्नात घट याच्यात शिवाय शेतीसाठी आपण जो केलेला खर्च आहे हा सुद्धा खर्च वाया जातो उत्कृष्ट बियाणं ही फार महत्वाची गरज गरज आहे जर निकृष्ट असेल तर काही येणार उत्पन्न हे सुद्धा निकृष्ट चांगली क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टीने उत्तम बियाणं मिळणं गरजेचं गरजे आहे आणि गटशेतीच्या माध्यमातून आणि कृषी केंद्राच्या सहाय्याने हे आपल्याला चांगलं बियाणं मिळू शकत जसं सर तुम्ही म्हणालात की इथे कृषी विज्ञान केंद्राची फार महत्त्वाची भूमिका कृषी विज्ञान केंद्र बजावत असतं या विषयी अजून काय सांगाल मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र केंद्रामार्फत असे सामूहिक शेतीचे उपक्रम राबवले ते याच्यात महत्वाचा एक अजून असा उपक्रम आहे की मग बियाणे हा पीक उत्पादन वाढीतला एक महत्त्वाचा घटक आहे चांगल्या चा, प चांगल्या दर्जाचं चांगल्या जातीचं चा बियाणं जर उत् उत्पादन तयार झालं तर नक्कीच त्याला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे तर असाच एक उपक्रम आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आज आपल्याला माहिती आहे की बियाणं बियाणं तयार करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत ह्या यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणावर चांगलं शुद्ध असं बियाणं तयार केलं जातं पण आज ह्या बियाण्याची वा मागणी वाढती मागणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठामार्फत असे शेतकऱ्यांच्या शेतावर गटाच्या माध्यमातून बियाणं तयार करण्याचा खूप मोठा प्रयत्न आहे आणि गेले दोन तीन वर्ष कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठाची वेगळी संशोधन केंद्र असतील या केंद्रांच्या देखरेखीखाली शेतकऱ्यांच्या शेतावर गटाच्या माध्यमातून असे चांगल्या प्रकारचे बियाणं तयार केलं जातं आता याचा फायदा असा शेतकऱ्यांना होतं की हे बियाणं तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अर्थातच त्याचा बाजारभावापेक्षा त्यांना चांगला भाव मिळतो दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की गावातच चांगल्या प्रतीचं बियाणं तयार होऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा चांगला फायदा होतो तर अशा माध्यमातून जर आपण गट शेतीच्या माध्यमातून जर आपण अशा प्रकारचं चांगलं बियाणं जर तयार केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो चांगलं बियाणं हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे आणि तो झाला की एक संपूर्ण सुखी कुटुंब तयार होतं आणि सुखी कुटुंब असेल तेव्हा सुखी राष्ट्र तयार होतं ही अशी एक साखळी आहे आणि या राष्ट्राला अधिक संपन्न सुखी करण्यासाठी या राष्ट्रातल्या लोकांना संपन्न सुखी करण्यासाठी विविध शासकीय योजना ज्या उत्तम प्रकारे कार्यरत आहेत परंतु अजूनही पाहिजे तशा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे तर गटशेतीच्या माध्यमातून या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत अधिक फायदेशीररित्या कशा पोहोचू शकतात नक्कीच मग अशी मी आपल्याला सांगितलं की जर शासकीय शेतीविषयक शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या योजनांचा आपल्याला चांगला लाभ घ्यायचा असेल तर हे असे तयार झालेल्या गटांची नोंदणी ही आपल्याला त्या संबंधित यंत्रणेकडे म्हणजे यंत्रणा जी आहे तर ह्या आत्मयंत्रणेकडे या गटांची नोंदणी झाल्यानंतर या गटांना वार्षिक गटांच्या वार्षिक देख वार्षिक देखभालीसाठी अनुदान हे उपलब्ध करून दिलं जातं किंवा मिळू शकते अनुदान दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या विविध योजना आहेत यामध्ये शेतकरी प्रशिक्षण असेल शेतकरी सहली असतील किंवा विविध शेतीशाळा असतील तर या इत्यादींचा लाभ हा प्राधान्य हे गटां गट शेतीसाठी देण्यात येतो दुसरं महत्त्वाचं याच्यात अजून सांगण्याचं आहे की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जी योजना आहे या योजने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पॅक हाऊस असेल प्रक्रिया युनिट असेल पॉवर टिलर असेल पॉवर स्प्रेयर असेल किंवा रॅपनिंग चेंबर असेल तर अशा विविध गोष्टींसाठी अनुदान मिळू शकते त्याचप्रमाणे नाबार्डसारख्या ज्या बँका आहेत किंवा नाबार्डसारखी जी बँक आहेत त्या बँकांमार्फत समूह शेतीसाठी आपल्याला अनेक जा निश्चितच जाता जाता महाले सरांनी आपल्याला खूप काही गट शेतीचे फायदे सांगून गेलेले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या नवीन वर्षाचा संकल्प करताना नेहमी आपण काहीतरी नवीन वर्ष संकल्प करत असतो ना तर माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हीही हा संकल्प निश्चितच करा की गटशेतीच्या माध्यमातून आपला आर्थिक आणि सामाजिक स्तर अधिकाधिक कसा उंचावेल याचा तुम्ही नक्की विचार करा आणि या नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा देऊन येणारं हे नवीन वर्ष आलेलं हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं याच भावनेने आज इथेच थांबूया धन्यवाद सर तुम्ही इथे आलात इतकं चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते धन्यवाद धन्यवाद